सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी राजकीय आरक्षणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या आमच्या याचिकेमध्ये राज्य सरकारच्या वतीनं 17 जानेवारी 2021 रोजी आरडीडी विभागाचे म्हणजे ग्रामविकास विभागाचे डेप्युटी सेक्रेटरी यांच्या ॲफिडेविटद्वारे राज्य सरकारच्या वतीनं एक ॲफिडेविट फाईल करण्यात आलं. त्या ॲफिडेविटच्या सोबत मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं 2017 साली जो काही मराठा आणि ओबीसी यांचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण ठरविण्यासाठी सॅम्पल सर्वे करण्यात आला होता, त्या सॅम्पल सर्वेचा डाटा या ॲफिडेविटच्या सोबत सर्वोच्च न्यायालयात आमच्या याचिकेमध्ये सादर करण्यात आला. मला या प्रसंगी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की हा सॅम्पल सर्वेचा डाटा जर कदाचित 4 मार्च 2021 सुनावणीच्या दरम्यान सादर केला गेला असता तर आज ही परिस्थिती आली नसती. 250 लोकांची पदं महाराष्ट्र राज्यातल्या जिल्हा परिषद 6 जिल्हा परिषद आणि 36 पंचायत समित्यांमधली 250 लोकांची पदं गेली होती त्यावेळेला. त्या सदस्यांची पदं वाचली असती, त्यांना विनाकारण पुन्हा जो भूर्दंड पडला किंवा पुन्हा निवडणुका लढवाव्या लागल्या, काही लोक निवडून आलेत काही लोक पडले, खूप मोठा मनस्ताप आर्थिक आणि मानसिक त्यांना सहन करावा लागला, हा कदाचित सहन करायचं काम पडलं नसतं. दुसरा एक विषय मी आवर्जून सांगू इच्छितो की औरंगाबाद खंडपीठामध्ये राहुल रमेश वाघच्या याचिकेच्या वेळी जर हा डाटा त्या ठिकाणी दिला गेला असता तर ओबीसी प्रवर्गातून निवडून येणाऱ्या सर्व उमेदवारांची पदं ही या याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहील असा जो काही निर्णय आला तो कदाचित आला नसता आणि त्यामुळं आम्हाला जे सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागलं ते जायचं काम पडलं नसतं. जर जर औरंगाबाद खंडपीठाचा निकाल निवडणुकीच्या नंतर आला असता तर त्या त्या ओबीसी प्रवर्गातून त्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सगळ्या ओबीसी उमेदवारांची पदं गेली असती, ते जाऊ नयेत म्हणून आम्हाला त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागलं. कदाचित हा डेटा जर औरंगाबाद खंडपीठात सादर झाला असता तर आज ही परिस्थिती आली नसती. आम्ही एक मानसिकता तयार केली होती की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला कोरोनामुळे जी काही अडचण आली तर किमान 1 वर्षाचा कालावधी आपण दिला पाहिजे, परंतु या राहुल रमेश वाघच्या निर्णयामुळे आम्हाला नाविलाजानं सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावा लागलं आणि पुढं भविष्यात या निवडणुकीमध्ये ओबीसी प्रवर्गातून निवडून येणाऱ्या लोकांची पदं जाऊ नये म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं.